नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात पारंपरिक पद्धत वापरून अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे आपण नारळी भात बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही इथं आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळ असा वापरू शकता. ज्या तांदळाचा असा सुवास येतो छान, ते तांदूळ कोणताही वापरला तरी चालतो. एक वाटी तांदूळ, एक वाटी आपण त्याच प्रमाणात गूळ घेतलेला आहे, एक वाटी ओला नारळाचं खीस घेतलेलं आहे वरचा काळा भाग काढून मग नंतर किसलेलं आहे. आणि इथे आपण दोन वाटी ओल्या नारळाचं दूध बनवलेलं आहे. हे बनवण्यासाठी आपण ओला जो नारळ आहे तो खिसलेला आहे आणि त्यामध्ये दोन कप आपण हे गरम पाणी घालून मिक्सरवरती हे दूध बनवून घेतलेलं आहे. त्याच प्रमाणात आपण इथं काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत. तसंच इथं किसही मनुकेही घेतलेले आहेत आणि दोन विलायची आणि दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत. आणि इथं हे जे जायफळ आहे ते आपण वरतून खिसून घालणार आहोत. इथे हे तांदूळ जे आहेत ते आपले घेतलेले, ते आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुऊन असे धुऊन ठेवणार आहोत 30 मिनिटासाठी. इथे आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. तूप गरम झाल्यावरती आपल्याला हे ड्रायफ्रूट जे आहेत ते यामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे 1 मिनिट झालं आहे परतून, यामध्येच आपल्याला हे मनुके घालून घ्यायचे आहेत. सुद्धा आपण यामध्ये परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. हे परतून झालेलं आहे, आपण आता ह्याला काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपल्याला लवंग आणि इलायची जी आहे ती परतून घ्यायची आहे. आपले तांदूळ धुऊन स्वच्छ झालेले आहेत, 30 मिनिटापूर्वी धुतलेले आपण. आता ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. ह्याला आपल्याला 2 मिनिट या तुपामध्ये असं परतून घ्यायचं आहे. ह्याला परतून आपल्याला 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे नारळाचं जे दूध आहे ते यामध्ये घालणार आहोत. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. एकदा मिक्स करून घेऊया. हे आता व्यवस्थित मिक्स झालं आहे. आपल्याला ह्याला झाकण ठेवून 15 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे एक. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे. 15 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊया. त्यातील नारळाचं दूध ही पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि तांदूळ ही आपला इथं 90% शिजलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला जे इथं आपण खिसून घेतलेलं खोबरं आहे ते घालणार आहोत आणि गुळही ह्या स्टेपवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. यामध्ये याला आपल्याला हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपला तांदूळही तुटणार नाही, त्यामुळे इथे हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आपल्याला आता झाकण घेऊन ठेवून याला 5 मिनिटाची याला वाफ काढून घ्यायची आहे. इथे 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊया. आता आपल्याला यामध्ये 1/2 टीस्पून इलायची पूड घालायची आहे. आपण जे तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते ते पण घालून घेऊया. मी इथं केशर 1/2 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजू घातलेले, ते घालून घेऊया.
जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे. इथे आपण हे एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. याला तापून झाकून ठेवून 2 मिनिट वाफ काढून घेणार आहोत. केशरमुळे याला खूपच छान कलर आला आहे. इथे 2 मिनिट झालेले आहेत. आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि याला आपण थंड करून घ्यायचं आहे 10 मिनिटं. नंतरच आपल्याला ह्या भात काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. इथं 10 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर मी इथं प्लेटमध्ये हा भात काढून घेतलेला आहे. ही रेसिपी आवडली असली नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.